रत्नागिरी जिल्ह्यामधल्या विविध किनाऱ्यांवरती सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेले आहेत. कोकणच्या किनाऱ्यांवर युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे किनारा अगदी गजबजून गेलाय. सकाळी तुम्ही रत्नागिरीच्या कोणत्याही किनाऱ्यावर गेला तर समुद्र किनारे निर्मनुष्य असतील. मात्र कोकणातील हे लांबच लांब पसरलेले किनारे हजारो पक्ष्यांनी भरून गेलेत. गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण ग्रीनलंड आणि युरोपातील हे सीगल्स पक्षी न चुकता कोकणात येतात. त्यांच्या मूळ प्रदेशात पडणारा बर्फ आणि त्या कालावधीमध्ये खाद्य मिळेन असं होतं, ह्या दोन कारणामुळे ते आपल्या भारताकडे वळतात असं आढळलेलं आहे. हा जो त्यांचा मायग्रेशनचा किंवा स्थलांतरणाचा काळ आहे तो काळ मुख्यत्वे करून खाद्य मिळवणं आणि अन्न संचय करणं यासाठी वापरला जातो. खर तर कोकणातील किनाऱ्यांवर जिथे भक्ष्य सापडेल अशा ठिकाणी ह्या सीगल्स पक्ष्यांचा थवा उतरतो. सकाळी लवकर समुद्र किनारी दिसणारे हे पाहुणे दुपारच्या वेळी थव्यानं उडत खोल समुद्रात जातात आणि पाण्यावर विहार करतात आणि आपलं भक्ष्य शोधतात. किनाऱ्यावर एकाच वेळी हजारो पक्षी असले तरी त्यांच्यात एक ताळमेळ पाहायला मिळतो. एका क्षणात एकाच वेळी हे हजारो पक्षी एकदम आकाशात झेपावतात. त्यांच्या खाद्यामध्ये त्यांना काहीही चालतं, म्हणजे समुद्रातले मासे, इतर खेकडे किंवा अगदी किडे, गांडूळ, इतर काही अपृष्ठवंशीय प्राणी तर ते खातातच, पण आता त्यांना आपण टाकलेल्या कचऱ्यातल्या अन्नाची सुद्धा सवय झालेली आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी नाही, मात्र हजारोंच्या संख्येने असलेले हे सीगल्स पुढील काही दिवस कोकणचा पाहुणचार घेतील. रत्नागिरीतील किनाऱ्यांजवळ प्रदूषण करणाऱ्या प्रोजेक्टचा विळखा वाढतोय. त्यात दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे जैवविविधतेला सध्या धोका निर्माण झालाय, त्यामुळे हे प्रदूषण थांबायलाच हवं. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.